श्री रासू इटवाई हे या मंदिराचं नाव आहे. अनफॉर्च्युनेटली ॲज युजल मंदिराला आहे टाळा. आता अंधारातच बघा तुम्ही. असे ड्रोन शॉट घेतले. आता तुम्हाला जो सेकंड काय म्हणतात गावामध्ये एंट्रीचा रोड आहे तो दाखवतो आणि नंतर व्हिडिओ हा एंड करतो. कसं राहतात रोड बेड वरती गाडी छोटंसंच गाव आहे पण हे गाव जे आहे ना हे पावसाळ्यामध्ये बघायला एक नंबर वाटतं. सगळं अख्खं चाक्क सगळा हिरवळ परिसर असतो. गावाशी आमच्या भरपूर अशा मेमरीज जुडल्यात आहे की नाही भाऊ. एकदम कॉमेडी मेमरीज आहेत. त्यांनी कमेंट केली की तामिनी मध्ये जावा. बघा तुमचं आयकॉन आलं इकडे. शेअर करा व्हिडिओ बरं का. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अतुल आणि पुन्हा एकदा तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. आत्ता वाजलेत 3 वाजलेत 2:57 झालेत आणि आज आहे शनिवार. काय करायला काय नव्हतं त्यासाठी म्हणलं की चला एका आपण डोंगरातली भटकंती करायला जाऊया. त्या साईडचं एकच गाव राहिलं ते म्हणजे तामिनी. तर म्हणलं की चला हायेस्ट टाईम तर तामिनीमध्ये जाऊ. बरं आणि झालं काय ॲक्च्युली एवढा लेट निघण्याचं कारण म्हणजे आमचा एक प्लॅन होता वाल्मिकला जायचा. ते आता ज्यावेळेस व्हिडिओ शूट होईल त्यावेळेसच तुम्हाला सांगू. तिकडे एक छोटंसं काम आहे त्यासाठी आम्ही ती जीप घेऊन जात होतो पण अनफॉर्च्युनेटली एक मशीन आहे ते आम्हाला तिकडे घेऊन जायचं तर ते काय चालना झालं आहेत. परत ते मशीन घ्यायला परत मठवाडीमध्ये जायचं होतं त्याच्यामध्ये परत टाईम लागणार यासाठी तो प्लॅन कॅन्सल केला. यासाठी डिले झाला वरती जायला. नाहीतर तसंच सकाळी जाणार होतं 11 वाजता जाणार होतं. त्याच्यानंतर जेवण वगैरे करणं तर होऊन गेलं. तर आता आपण चाललो तामिनीमध्ये. तामिनीमध्ये रोड जायचा रोड म्हणजे सनबूरपासून सरळ आलं तर एक डावीकडं रोडचो आणि एक सरळ येतो महिनला. तर पहिला रोड म्हणजे सनबूरमधनं वरती जायचं रवले उदावणे असं करत करत वाल्मिकच्या रोडला राईट साईडला तामिनी म्हणून एक गाव आहे. त्याच्यानंतर दुसरा रोड म्हणजे हे आमचा वरपेवाडीचा घाट. वरपेवाडीचा घाट जर वरती चढला तर हॉटेल आहे. हॉटेलपासून राईट मारलं टुवर्ड्स वाल्मिकी तिथं राईट साईडला सातार भैरीच्या अलीकडं एक राईट येतो तिथं तामिनी गाव आहे. छोटंसंच गाव आहे माझ्यामध्ये 500 ते 1000 लोकसंख्या असेल. आपण त्या ठिकाणी एकदा गेलो आहे ज्यावेळेस एक हात मदतीचा हा जो व्हिडिओ तुम्ही बघितला नसाल तर त्या व्हिडिओमध्ये बघा. त्यावेळेस काय एकदम प्रॉपर ड्रोन शूट केलं नाही कारण की त्यावेळेस फार उशीर झालेला आणि भरपूर अशी वेगवेगळी आपली कामं होते त्यासाठी त्यावेळेस ड्रोन शॉट्स घेतले नाही. तर म्हणलं आज हायेस्ट टाईम तर म्हणलं चला जाऊया. आणि डोंगरातल्या भटकंदीसाठी प्रत्येक वेळेस आपल्याकडं आपण कधी कधी MAT वापरतो कधी कधी ती आपली जीप वापरतो. तर आज आपल्याकडं आहे ही अल्टो. ही बावजाच्या मित्राची आहे. तर म्हणलं की चल ती गाडी घेण्यापेक्षा आपण थोडं वेगळं ॲडव्हेंचर करू आणि अल्टोमधनं जाऊ. तर ठीक आहे आता तुम्हाला भेटतो जाताना वरती जाताना. वरपेवाडीचा घाट पण दाखवतो. आपलं Insta360 फायनली चालू केलं आहे. याचं सॉफ्टवेअर अपडेट आलेलं ते फार डिले होतच गेलं. बाकी ड्रोन घेतला आहे Insta360 घेतला आहे सगळं घेतलं आहे. आता निघूया. तर प्लॅनमध्ये चेंज अल्टो घेऊन जाण्याच्याऐवजी आपण जातो आहे आपली अरे हे काय होते भटकंती अल्टो गेअरमध्ये लागा माझं अल्टो घेऊन जाण्याच्याऐवजी आपण घेऊन जातो आहे आपली जीपच. कारण की अल्टोमध्ये मजा नाही कारण की आम्हाला जायचं सातार भैरीला म्हणजे तामिनीमधून सातार भैरीला पण जायचं आहे. आणि ते नंतर सांगतो तुम्हाला कशाला जायचं. पहिला आपला हा टॉपिक कंटिन्यू करू तामिनीचा. आता वाट बघतोय भाऊदादाची. भाऊदादा येते पोराला रडतात ते रडतात म्हणजे तेवढ्या आता कसं अगोदर चाललेलं आहे सोराला घेऊन जायचं त्या दुसऱ्या गाडीमध्ये पण झालं काय ती गाडी घेऊन गेले दुसरे. मग त्याच्यामुळे ह्या गाडीतनं घेऊन जायचं म्हणजे ओपन जीप आहे आणि ऊन पण थोडं जास्तच आहे. उगाच उन्हाळे वगैरे लागलं तर प्रॉब्लेम होईल. परिसर बघा सुंदर असा परिसर. गर्वांना पण आलेलं पाहिजे नाही गर्वांना पण माहिती नव्हतं. ओके सर ठीक आहे.
दोन रोड आहेत, हा एक रोड खाली जातो आणि दुसऱ्या रोडने ज्यावेळेस आपण बाहेर निघणार आहे तो रोड तुम्हाला दाखवतो. सगळं ते पुढं छोटंसं तामेनी गाव. आम्ही ॲक्च्युली दगा पुढचा रोड दिसतो ना तो पायशी पाण्यारीचा, पायशीचा आमचा घाट आहे. त्या घाटावर मी एकदा सांगितलेलं बघा की इकडच्या एका गावाला जायचं, तर ते थोडं आम्ही कन्फर्म केलं ते तामेनीच गाव आहे. हळू 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 फायनली आम्ही येऊन पोचलो तामेनी या गावामध्ये. तामेनी गावाचं एक मंदिर आहे. कोणतं मंदिर जरा बघूया आपण. अगाय रासू विठियाई, श्री रासू विठुआई हे या मंदिराचं नाव आहे. अनफॉर्च्युनेटली ॲज युजल मंदिराला आहे टाळा. आता अंधारातच बघा तुम्ही. जुन्या काळातली सगळी जी मंदिरं आहेत ना हे बघा अशीच असायची, लाकडाची आणि वरती डबलवालं. भारी आहे बघा मंदिरात. आतमध्ये गेलो असतो जरा चांगलं वाटलं असतं. आज सेम ॲज युजल दुसऱ्या मंदिरांसारखं आजूबाजूला चित्रीकरण केले. ज्ञानेश्वरी, श्रीदत्त, परत लक्ष्मी माता सगळ्या देवांचं बघा पेंटिंग केलं इथं सगळं. आणि या मंदिराच्या बाजूलाच डावीकडं आहे छोटी शाळा, ती पण दाखवतो. आता शाळेला परत लॉक आहे, बाहेरचं जे गेट आहे अगं बोर पण लावले शाळेमध्ये. अगं लॉक आहे शाळेला आणि तरी पण बघा बाहेरनंच बघ. मे बी छोटी शाळा असेल बघा, तिथं लिहिलं आठवीपर्यंत शाळा. आठवीपर्यंतच असेल. आणि एवढी शाळा आहे. तर आता डायरेक्ट भेटा वरती ड्रोन.
असे ड्रोन शॉट्स घेतले. आता तुम्हाला जो सेकंड काय म्हणतात गावामध्ये एंट्रीचा रोड आहे तो दाखवतो आणि नंतर व्हिडिओ आहे. छोटंसंच गाव आहे पण हे गाव जे आहे ना हे पावसाळ्यामध्ये बघायला एक नंबर वाटतं. सगळं अक्क चक्क सगळा हिरवळ परिसर असतो. अगं इथं अजून एक गणपतीचं मंदिर आहे पण अगेन टाळ आहे या पण मंदिराला. हा बंगला झाला देऊ. तामिने गावाशी आमच्या भरपूर अशा मेमरीज जुडल्यात आहे की नाही बाबा. एकदम कॉमेडी मेमरीज आहेत. असली गाडी घेऊन जातो. हा एक असली घेऊन जाऊ. एक्सपल्स आहे रे. हा एक्सपल्स. इम्पल्स घ्या. एक्सपल्स आहे भावा इम्पल्स नाही. तुम्ही इम्पल्स घ्या. हे विकून ती घेऊ आपण. हे विकून ती घेऊ. काय हे ग्रामपंचायत कार्यालय तामिनेचं. आणि हा जो वरती रोड गेला आहे हा सेकंड रोड आहे. गावामध्ये एंट्री करायचं जातो वरती. आता सरपंच आले तुझे पहिले सरपंच. गावामध्ये फेरफटका मारायचा चाललंय. सरपंचांना भेटून जावा. आणि हा बघा हे अजून एक काहीतरी मंदिर आहे परत लॉक. साईबाबा मंदिर आहे. साईबाबा गणेश मित्र मंडळ तामिने. लग्न आहे इथं. तर मगाशी जो रोड दाखवला त्या रोडने आम्ही वरती आलो. रोड बघा कसा टंगाटमध्ये झाला आहे. भारी रोड. पवन चक्क्या भागावर संध्याला मी. आणि हा इकडे जातो लेफ्ट तामिनीला. आणि इकडे जातो रोड वाल्मिकला. तर हेच तुम्हाला दाखवायचं होतं. आय होप तुम्हाला हा छोटासा व्लॉग चांगला वाटला असेल. जास्त काही ॲडव्हेंचर झालं नाही. फक्त इकडे आलेलो तर जस्ट म्हटलं शूट करावा. म्हणजे हे एक शेवटचंच गाव राहिलेलं इकडे शूट करायला. त्याच्यानंतर राहिले रवले राहिले ते बघू कधीतरी एकदा ट्राय करू. पण इकडचा जो परिसर आहे सातरबैली चित्ती साईड वाल्मिक साईड पाणेरी साईड हा सगळा परिसर आपला कवर झाला आहे असं आपण म्हणू शकतो. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल. जर व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच भन्नाट व्हिडिओमध्ये. ज्यांनी कमेंट केली की तामिनीमध्ये जावा. बघा तुमचं ऐकून आलं इकडे.